कंप्लीट करायची आहे, तुमचा विचार तुम्ही करा। चला पहिली जोडी या ठिकाणी मैदानामध्ये तैनात, पहिल्या जोडीचं आगमन, पहिला ओपनिंग फेअर मुस्तकीन आणि विद्यानंद आणि यतीश, आणि पहिला गोलंदाज मुस्तफेन मुस्तकीन। चला चला गेम सेलिब्रेट करा प्लीज। संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर, संध्याकाळची वेळ आहे, बघूया या गोरज मुहूर्तावर। मुस्तकीन बाबा लवकर करा प्लीज, कारण नंतरची इनिंग तुम्हाला खेळायची आहे प्लीज, तुम्हाला त्रास होऊ शकतो। एवढा बारका पुरे आणलाय, दुसरा प्लेयर नाही भेटला रे आईला काय म्हणणार आता। आणि हा पहिला चेंडू यस ऑन साईडला फ्लिक केला, बघूया जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल या ठिकाणी बॅकवर्स कोहली गेला, आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, यस दोन धाव मिळतील, संघाची धाव संख्या 2 वर। अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान बघूया, अतिशय मानाची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आळी या ठिकाणी। आजचा शेवटचा सामना, शेवटची अंतिम लढत, एकीकडे बीसीसी बोरिवली आणि त्यांच्या विरुद्ध खलिंग्स। मगाशी जय महाराष्ट्र भोईरगाव संघाचा जबरदस्त जो झाला व्हाईट वॉश त्याने दिला बघूया। हो अप्रतिम डिलिव्हरी आणि अशा प्रकारे फलंदाज बारियस काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि धक्का बसला पहिला बघूया। आणि पहिल्या विकेटचा काढताय बाय, अतिशय खराब स्थिती, डळमळी सुरुवात। बॉल त्रिफलाची बघूया, चेंडू ढेंगातून फटीतून भोकातून पसार झाला, दांडी उघड्यावर पडली, बघूया क्लीन बॉल त्रिफलाची। संघाला बसायला आणि नवीन वंडांचा फलंदाज या ठिकाणी, हॅलो कर त्याचा देखील स्टॅमिना संपलेला माईकचा शुभम। आणि हा जेणू डावकर आता फलंदाज, पुन्हा आता चांगला ऑफ ड्राईव्ह बघूया, चेंडूला मिड ऑफला आणि अतिशय चांगलं कॉलिंग तालमेल बघूया, एक धाव मिळते संघाची धाव संख्या 1/3, 3 for the loss of 1 wicket। चला ओके थँक्यू जगदीश तारामाले बघूया, एक हरवणारी समालोचक बघूया, अतिशय चांगलं समालोचनाच्या माध्यमात दिवसभर तुम्ही ऐकलात, कारण त्यांची आमची पहिली भेट झाली होती आमदार चषक निंबवळी अनिल शेठ दळवी यांच्या स्पर्धेमध्ये, नाईटची स्पर्धा होती। मुस्तकीन मुन्ना येते येस 11 आणि बंदांना व्हाईटचा इशारा, येस आउटसाइड द एक्स्ट्रा बघूया, स्वैर मारा दिशाईन मारा, एक धाव मिळेल, पहिली एक्स्ट्रा पहिले आव्हान, द स्कोर इज गोज टू 4 वर, 1/4, 4 for 1। जरा गेम जरा स्पीड अप करा प्लीज मुस्तकीन। बेसिसी बोलली करा, दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे, दुसऱ्या फेरीतले दुसरी लढत। आणि हा चेंडू पुन्हा येतो, येस हुक केला, चेंडू जाईल या ठिकाणी, चेंडू थांबणार नाही बघूया, स्क्वेलिंग आणि लॉंगलिंग यांच्या मधून, आणि हा चौकारी येस, नेत्र दीपक टायमिंग, समय सूचक फटका, समयबद्ध फटका, अनुपम अप्रतिम फटका, 4 धावांनी संघाची धाव संख्या आकार घेईल बघा, संघाची धाव संख्या 8 वर, आणि हा दमदार पहिला चौकार। ओ येस अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा म्हणते फलंदाज बाद होईल, येस जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी। बघूया अशी लफड्याची गाणे कोला का, थांबणारे थांबणार नाही, कारण दिवापत्याचा टाईम आहे, घरात लक्ष्मी येण्याचा टाईम आहे, असं लावलं तर साली आवडत सागरात घुसायची
दुसरा फलंदाज बाद संघाची धाव संख्या 2-8 अशी कमी धाव संख्या जुजबी धाव संख्या नवीन टू डाउन फलंदाज विवेक कसं संध्याकाळी कसं हे गोरज मुहूर्त आहे या मुहूर्तावर लोकांचे लग्न लागतात नवीन फलंदाज बेशिशी बोरिवली आणि खालिंग्स दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना दुसरी लढत दुसरा कलगीतुरा बॉलिंग मार्कर मुस्तकीन संघाच्या वतीनं पहिलं षटक लपटा महोदय विकेट पुन्हा त्या चेंडू पुष्केला टॅप केला चेंडू तिथंच बघूया फॉरवर्ड शॉट लेगला पुन्हा एकदा जोरदार अपील आणि मिळतील 2 धावा यस काय झालं वा यस काय झालं बाबा ओके नो नो रिव्ह्यू नाही अंपायर रिव्ह्यू नाही जरा गेम जरा स्पीड अप करा प्लीज काय असतं संघ हरला ना की अंपायर आणि कॉमेंटेटर म्हणजे एखादा माणूस जोगार दाबला तर घरी जाऊन बायकोला झोडपायची चालेल नाही बायको भेटली तर मेवणीला ठोकायची ठोकायची म्हणजे चोपायची मारायची झोडपायची संघाची धाव संख्या 2-10 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स षटक क्रमांक पहिलं प्रगती बदार बोले आणि पहिले षटक संपुष्टात या 6 चेंडू आणि 10 धावा 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 6 डिलिव्हरीज नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती बदार नवीन मीडियम पेसर बघूया या ठिकाणी बेशीची बोरेली संघाचा अहमास आणि ह्या चेंडू येस पुन्हा एकदा पंचांचा निर्णय म्हटला येस दिशाहीन चेंडू भरकटलेला मारा फटकते आत्मा की तरह गेंद एक धावेचा इशारा खराब चेंडू नासका चेंडू नरकातला चेंडू एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 11 आणि हा येस पुन्हा एकदा फसला होता बघूया चेंडू गेला या ठिकाणी लेग स्लिपला अशा प्रकारे जोरदार अपील केलं होतं परंतु फक्त एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 12 बेशिशी बोरिवली आणि खलिंग्स मगाशी जय महाराष्ट्र भोईरगाव पहिला सामना जिंकला 10-90% 12-5 काय साला योगदान आहे ते पण व्हाईट वॉश सा भोई सपाट म्हणजे गाव भरले मामाचा पण कोण नाही कामाचा बॉलिंग मार्क तयार अहमस आणि हा शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक बघूया अतिशय चांगला फटका देखना फटका हँडसम स्ट्रोक्स दोन बाद 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स जर 40-45 धावा झाल्या तर खरोखर बोरवली तुम्हाला जड जाईल कारण नंतरची इनिंग खेळणं फार दुष्प्राप्य कठीण होईल आणि हा या समय सूचक फटका बघूया फक्त पुश केला बघूया काही चेंडूची वाट बघायची काही चेंडूची वाट लावायची बघूया सुरक्षात्मक पवित्रा बघूया धाव संख्या 19 51-9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 2-19 अहमास धाव संख्या 20 पहिला चेंडू होता वाईट अवांतर अतिशय चांगलं स्कोरिंग
आणि हा एक कलामात फटका बघूया, चेंडू जाईल बॅकवर स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा, फक्त एक धाव मिळते दुसऱ्या धावापासून वंचित, संघाची धाव संख्या 21, दुसरं षटक प्रगती पदावर आहे. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, अत्याधुनिक मैदान बघूया. या ठिकाणी मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सेवन स्टार ग्रुप आयोजित, पुरस्कृत सप्त तारांकित चषक 2022 हे अफलातून आयोजन, 2 दिवस लोकल, त्याच्यानंतर ऑल ओव्हर इंडिया. कोण सा भी प्लेयर किधर से आयो, चाहे वो अफगाणिस्तान, पाकिस्तान, खलिस्तान, तुर्कस्तान या कब्रस्तान, कुटुंब पण घेऊन या, कारण ओपन आहे आणि हा पंचांचा वयचा इशारा. येस स्वैर मारा, धाव संघ 21. कुठला म्हणा म्हण या काय आयोजन आहे फुकटचं, गाववाल्यांच्या पूजांना भाडोत्र्यांची मजा आहे. सला साखरपुडा असू द्या, पाचवी असू द्या, पहिली पंग त्यांची पाहुणे उपाशी मिळत चालतील. आता तुमच्याकडे नाही आमच्याकडे आहे तसा प्रकार. सला पहिला पंग त्यांची बसणार, त्यांना फक्त समजलं स्टेज बांधला म्हणजे काहीतरी प्रोग्राम आहे. संघाची धाव संख्या 27, तुमचं 22 दिसतंय, 27, 2/27, 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. येस पुन्हा एकदा चेंडू गेलाय. येस या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल, या ठिकाणी एक धाव मिळते, संघाची धाव संख्या झाली 29, 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि योगी जर कुठला शिवसेनेचा आला ना तर गट सांगा, नाही एक गट तिकडे गेला गुवाहाटीला म्हणून सांगतोय. 50 खोके एकदम ओके. नाही राजकारण नाही, निवल माझ्या मनोरंजन, नाही तर साला आमची सुजवायचे. धाव संख्या 28, 28 दोनावर 8. अरे हा बाबा स्कोर चांगला आहे, एक वेळ मोदी चुकल पण ह्यो चुकणार नाही. अतिशय शिंगोळे, अतिशय अफलातून स्कोरिंग. विवेक इज बॅटिंग ऑन, 2 छक्के. काय साला तसला मर्दन म्हणतो छक्के. आणि हा येस अगेन दॅट शुड बी 6 रन, ह्यू स्ट्रोक्स, काय टायमिंग, प्रॉपर टायमिंग. आणि हा अगेन दॅट शुड बी चांगला फटका, दमदार स्ट्रोक मग वाटते चौकार आहे की षटकार, अतिशय क्लास फटका. येस पहिला षटकार, त्याच्यानंतर जबरदस्त खेळ, चतुरस्त्र चौफेर फटकेबाजी, यथेच मनसोक्त मनमुराद फटकेबाजी, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय, प्रशंसनीय फटकेबाजी, मुक्त फलंदाजी. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 38, चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम उदंड, व्यापक, अपरिमित धावसंख्या, धावांचा उकडा लकडा, तगादा पैदा, धावांचा रतीब, धावांची गंगाजली, धावांची गटार गंगा, 38, 2/38. सद्यस्थिती पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज माजिद. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज, बोरिवलीवाले तुम्हाला इथं मच्छरात खेळावं लागेल. मच्छर ढुंगणाला चावलं ठीक आहे, सामाना लावत चावला तर काय करणार, इथं रेली स्प्रे पण नाही, सामान म्हणजे हातपाय. हो येस असाध्य अष्टम, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. एका ठिकाणी स्पर्धा होती, गोलंदाजा मांडीला मार लागला, गेला येतो रेली स्प्रे घेऊन, हवा चालू होती, मांडीवर मारता मारता स्प्रे जरा वरती गेला, लागला बोंबलायला. आता काय लंगोटवर खेळणार, म्हणजे मारताना जरा विचार करा. पुन्हा एकदा बोलिंग मारतो मिस्टर माजिद.
आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक बघूया. चेंडू थांबणार नाही आणि अतिशय आणि हा षटकार ह्यू स्ट्रोक मॅशिव्ह सिग्नेचर. आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 44 चारावर चार जबरदस्त धावसंख्या 44 करण्या धावा चेस करणं बघूया. विशेषची पूर्वी संभाळून त्या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं होईल कारण कठीण तर दुसरी बॅटिंग तुम्हाला करायची आहे. पुन्हा एकदा चेंडू त्याने मिडविकेटला बघूया. चेंडू पुश केला, चेंडू टॅप केला, चेंडू कुदवला आहे, चेंडू रेमटवला आहे. बघूया या ठिकाणी एक धाव मिळते, दोन धाव मिळते, संघाची धावसंख्या झाली 46 चारावर 46. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा या ठिकाणी 7 स्टार ग्रुप आयोजित पुरस्कृत सप्त तारांकित चषक ट्रॉफी 2022 हे अफलातून आयोजन नेत्रदीपक आयोजन. पुन्हा एकदा शेवटचा सामना, शेवटची लढत या ठिकाणी बॉलिंग मार्ग तयार माजीद. आणि फलंदाज बाद यस खराब फटका, बायकोल्या फटका, लंडोरा फटका, फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. गठडी वल्ली गेली, गाशा गुंडाला गेला, तंबूचा तिकीट याच्या हातात, चले जाव उधर गुटखा खाव. कुठल्याही स्पर्धेमध्ये एकीकडे रेशमा मयेकर, तिकडं गोटे अंपायर आणि आम्ही, तर आम्ही तिघे असतो ना तिघे. आणि त्याशिवाय ते नाईट पाहिजे. बघा कशी धमाळ. आणि फलंदाज भावेश बॉलंदाज. आणि शेवटचं षटक का? येस मिस्टर शिग्नान, शेवटचं षटक. अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक बघूया. ठेवणीतलं पटीतलं शेवटचं षटक, डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक, कुटाकुटीचं मारामारीचं षटक, दे माय धरणी ठाय. धावसंख्या 46. चला गेम जरा स्पीडअप करा शिग्नान. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू, येस अप्रतिम फटका. चेंडू लॉंग ऑनला बघूया, जबरदस्त ऑन राईट. फक्त एक धाव मिळेल संघाची धावसंख्या 47. उर्वरित 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10-1 धाव आले तर नक्कीच स्कोर जबरदस्त होईल. हो येस आउटसाइड द अपस्टम. पंचांचा निर्णय बघूया. माराला जमलं नाही की बघूया व्हाईट दाखवायचा, पंचांना संभ्रमित करायचं. हे नवीन टेक्निक. डॉटबॉल निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या 47 चारावर 47 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा ओरपी चेंडू पुन्हा त्या चेंडू खणून घाले. चांगला फटका आहे बघूया. चेंडू त्याला मिडॉनला. फक्त एक धाव मिळते, संघाची धावसंख्या 48 आणि उर्वरित फक्त इनमेन 3 बॉल्स टू गो. 3 चेंडू बाकी आहेत बघूया. आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा हुक केला बघूया. चेंडू थांबणार नाही बघूया. आउटफिट फास्ट आणि अतिशय चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने बघूया. आणि हा म्हणेल नशिबात चौकार आहे बघूया. अतिशय टायमिंग शॉट. संघाची धावसंख्या झाली 52 म्हणजे अर्धा शतक क्रॉसड. जबरदस्त धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या 52. आणि उर्वरित चेंडू अजून बाकी आहेत. 2 बॉल का योगायोग, बॉल 2. 5वा चेंडू तयार. काय लोकांना ही भाषा लवकर समजते हो. बॉल म्हटलं की लगेच असे मान ताट करणार. आणि लास्ट डिलिव्हरी लेफ्ट इन मिस्टर शिग्नान.
आणि हा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा येस आणि पुन्हा एकदा दोन धावांनी फलंदाज मध्ये बाद होईल. येस येस थर्ड अंपायर तुम्ही द्या, नुसता थर्ड अंपायर रिव्ह्यू द्या ना तुम्ही तिथं उपटा उपटा म्हणजे गवत. थर्ड अंपायर द्या, रिव्ह्यू द्या, डीआरएस द्या. तो दोस्तों मिलते हैं अगले साल. याच्यानंतर जे शेवटची इनिंग आमचे अतिशय लोकप्रिय समालोचक प्लस सूत्रज्ञकार योगी पाटील पेस्टमध्ये मायक्रोफोन. दोस्तों मिलते हैं अगले साल. थर्ड अंपायर डिसिजन बघूया, पेंडिंग आहे आणि फलंदाज बाद आहे बघूया. फक्त एक धाव मुळे संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 53 आणि 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघूया धावा कशा चेस करतील याचं धावतं समज ऐकण्यासाठी आमच्या समोर येतील अतिशय लोकप्रिय लोकल कॉमेंटेटर प्लस सूत्र संचलन अतिशय खुमासदार साम्राज्यन मिस्टर योगी पाटील प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं आफ्टर द ब्रेक. बुलाएगा तो आएंगे. धन्यवाद दशरथ पाटील सर, अतिशय जबरदस्त समालोचन तुमचं या कुक्षनगरीमध्ये सर्वांना मात्र ठिकाणी ऐकायला मिळालं आणि त्यांचा आपण शुभ सन्मान 7 स्टार ग्रुपच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. तर मी विनंती करतो निलेश देसले, रुपेश पाटील आपणास की आपण या ठिकाणी कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अच्छा दिसतील हा शेवटचा डाव असेल, त्वरित क्षेत्रक्षण लाभायचं आहे. सरस्वती स्फोट खालीन संघाला विनंती करतोय. प्रथम बॅटिंग करत असताना अतिशय चांगली धावसंख्या मात्र या ठिकाणी उभारलेली आहे ती म्हणजे खालीन संघाने 4 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण 53 धावा जोडल्या आणि 54 धावांचं विशाल लक्ष आपण म्हणू शकतो या सायंकाळच्या सत्रामध्ये बीसीसी बोरिवली संघासमोर. निलेश देसले आणि रुपेश पाटील आपणास विनंती करतो की आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे. स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय रोमहर्षक लढती तुम्हाला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत पाहायला मिळाले आणि या सामन्यावर पाहूया कोणता संघ विजयश्री प्राप्त करेल. बीसीसी बोरिवली की सरस्वती स्पोर्ट खाली सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. कारण थोडस चेंजेस पाहायला मिळतोय, कारण पहिल्या मॅच मध्ये शाहिद खानच्या सोबतीला स्माईल सुशी आले होते, परंतु या ठिकाणी आता शाहिद खान विथ बाबू हे दोन बॅटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला षटक प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलारच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो आणि पहिला चेंडू मात्र पाहिला तर स्लो रन गतीचा होता आणि हीच ओळख आहे विवेक शेलारची. विवेक शेलारसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. माजी सरपंच ग्रामपंचायत वाशिरेचे विश्वासजी पाटील असतील, कल्पेजी पाटील, महेंद्र पाटील, पंकज पाटील, अभय पाटील, दिलीप पाटील आणि कल्पेश जोशी यासकडनं विवेक शिलारला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा, थोडेसे फलंदाज शफल झाले होते, परंतु चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डावे स्टिकच्या थोडंसं मात्र या ठिकाणी दुरून जात आहे. उपांतर धावणी इथे मात्र या ठिकाणी बीसीसी बोरली संघाचं खातं ओपन होत असताना सर्वात चांगली करावी लागेल, कारण थोडंसं आपण पाहतो की अंधार होण्याची दाट शक्यता पाहायला मिळते आणि 54 धावांचा तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचं आहे तर मात्र या ठिकाणी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा येणं फार गरजेचं असेल. ओहो या ठिकाणी भरपूर वेग, भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला आपल्याला. बाबूला मात्र हा चेंडू परफेक्टली उमगला नाही, परंतु चेंडूने बॅटमध्ये थोडंसं आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट पाहायला मिळालं. एक धाव इथे मात्र बॅटच्या स्वरूपात येते, स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलं बाबूने आणि धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. बीसीसी बोरिवली संघाची बिनगडीबाद 2 धावा. आज 15 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले, उद्या सुद्धा मात्र 15 संघच इन ॲक्शनमध्ये असणार आहेत. पीटीसीमधीलच जी वेल तुम्हाला दिलेली आहे त्या वेलेनुसार मात्र या ठिकाणी तुम्ही सर्वांनी उपस्थिती दाखवायची आहे. चला वेल कमी घ्या, तुम्हाला लगेचच या ठिकाणी खेळ सुरू करायचा आहे. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असल्या कारणाने इथे मात्र वारंवार थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन आपण पाहतोय. परिवर्तन ही कालाची गरज, परंतु विवेक शेलार काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी साकारतोय. असं कुठलं गाव नाही, मी सकाळीच उल्लेख केला होता की असं कुठलं गाव नाही, असं कुठलं तालुका नाही, असं कुठला जिल्हा नाही की तिथे विवेक शेलारला कुणी ओळखत नाही. छोट्याशा गावातून त्यांनी आपल्या क्रिकेटला सुरुवात केली,
त्यानंतर त्याचं 32 फूट कुकसे बुरली संघामध्ये मात्र निवड करण्यात आली आणि तिथून मात्र विवेकने माघारी मात्र गोलून पाले नाही. या ठिकाणी भन्नाड वेग आणि बॅटला किस करून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि मोठी विकेट्स प्राप्त करत असताना शाहिद खान बॅक टू द डगआउट. रिप्ले तुम्ही पाहू शकाल जागेवरून इथे मात्र या ठिकाणी ऑन दी अप फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. भन्नाट वेगवान चेंडू होता थोडेसे या ठिकाणी बॅकफूटला गेले होते आणि त्यानंतर बॅटचा जो टो आहे त्याला चेंडू मात्र ठिकाणी स्पर्श झाल्यानंतर एक योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. उद्या ठिकाणी सकाळी 9 वाजता खेळाला सुरुवात होईल. पहिला सामना असेल कृष्णा इलेव्हन वारलीपाडा विरुद्ध गावदेवी सापे. ठीक 8:45 आपण रिपोर्टिंग करायचे आहे जेणेकरून 9 वाजता आपण खेळाला सुरुवात करू. विवेक पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओहो या ठिकाणी लोअर फुलटा चेंडू हलक्या त्याने मात्र अगेन ड्राईव्ह केला. मिडॉपला चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ते नक्कीच प्रयत्न करत आहेत. दशरथजी पाटील सरत मात्र या ठिकाणी आपण 7 स्टार ग्रुपच्या वतीने मात्र या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. दशसंख्या तुम्ही पाहू शकाल 1 गडी बाद 3 धावा. इथे मात्र दिली स्कूप अतिशय जबरदस्त फटका आणि या फटक्याने मात्र कुठेतरी आत्मविश्वास नक्की दुणावेल फलंदाज बाबूच आणि चेंडू मात्र निघून जातोय लॉंग लेगच्या दिशेने चार धावांसाठी चौकार. इथे मात्र ओळखला आणि फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि आपण वैभवजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण समालोचक दशरथजी पाटील यांचा आपण या ठिकाणी हा मेगा सन्मान करतोय. उबदार बाईची शाल त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्याला आपण सन्मानित करतोय आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल अतिशय जबरदस्त समालोचन तुम्ही दशरथ पाटील यांच्या आवाजातून ऐकलं. धन्यवाद दशरथजी पाटील आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. नक्कीच तुम्हाला ज्यावेळी पुढल्या वर्षी मात्र स्पर्धा होईल त्यावेळी सुद्धा मात्र तुमचा आम्ही विचार नक्कीच करू. तर पहिल्या षटकात खेळी ते समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज यतीश शेलार. स्पीडअप करायचं आपण कालिंग संघ थोडस कॉपरेट करा. 18 चेंडू चा खेळ अजूनही शिल्लक आहे. बहु इथे मात्र फटका तर खूपच छान पाहतोय परंतु या ठिकाणी गॅप सिलेक्शन मात्र बरोबर पाहायला आला नाही. लॉंग ऑनचा खेळाडू वाडीश लॉंग ऑनवर जाऊन मात्र या ठिकाणी चेंडू फील करतील. तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण गेल्या. एमएसकडे क्षमता आहे जरा एबीने जर नावारूपाने जर बॅटिंग केली तर मात्र या धावा नक्की चेस होऊ शकतात. येणाऱ्या बॅटरमध्ये तुम्ही या खोदला सुद्धा पाहू शकाल. त्यानंतर फरहान सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय. हो इथे मात्र सुरेख फटका सरळ ब्लेडने मात्र फटका शोधला पाहतोय. लॉंग ऑफला खेळाडू सज्ज होता परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू मात्र निघून जातोय. एका टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी चौकार. चेंडू या ठिकाणी गिरकी घेऊन देत असताना ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग कडे परंतु चेंडू थोडस खाली राहिलं. एलिव्हेशन मात्र बरोबर त्या ठिकाणी जुळलं नाही आणि मात्र हा येतो डॉट चेंडू. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर असं वाटलं होतं की खालिंग संघाचं अस्तित्व मात्र या स्पर्धेतून मात्र या ठिकाणी समाप्त झालंय परंतु त्यानंतर केतनने गोल्डन षटकार लगावला आणि अजूनही मात्र त्यांचा प्रवास येथे मात्र सुखरूप पाहतोय. फुल टॉस डिलिव्हरी चेंडू मात्र या ठिकाणी लॉंग ऑनवर पोहोचते परंतु या ठिकाणी पहा अति काही संकटात नाही. धावतीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकेल. खराब कॉलिंग खराब रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी बाबूला आता मात्र खेळपट्टी सोडावी लागेल. लागणारा हा दुसरा धक्का. न्यू बॅटर सुमाईल सुशे येतोय. संघाचे कर्णधार आहेत. संघाची जबाबदारी इथे मात्र या ठिकाणी उचलावी लागेल.
सरल बैट ने मात्र फटका तर खूप छान पाते, परंतु लॉन्ग ऑन वर मात्र खिलाड़ी सज्ज आहे। ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते तशाच प्रकारचे मात्र ठिकाणी क्षेत्राची व्यूहरचना सुद्धा आपण पाहतोय। चांगला कमिटमेंट पाहतोय, चांगला क्रिकेट तिन्ही विभागामध्ये आतापर्यंत सरस्वती स्पोर्ट खालीन संघाचा आपल्याला चांगला खेळ या अंतिम मॅच मध्ये पाहायला मिळतोय। ओहो, इथे मात्र ठिकाणी स्वीप लागवण्याचा प्रयत्न करतो, डाबी एसटी उद्ध्वस्त केली जाते। ज्या फलंदाजावर कुठेतरी मात्र आशा पल्लवित होत्या त्या मात्र अशा मात्र निराशा होत असताना परफेक्ट यॉर्कर यॉर्करला सन्मान देऊ शकला नाही आणि मात्र लागणारा बीसीसी बोरुली संघाला हा तिसरा धक्का। तीन गडी बाद 15 येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र आपण जर विचार केला तर 39 धाबींची अजूनही गरज। मित्रांनो, उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल, पहिला सामना असेल कृष्णा इलेव्हन वारलीपाडा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट सापे, त्यानंतर दुसरा सामना असेल स्वराज इलेव्हन ढोले विरुद्ध किरण स्पोर्ट जांभुलपाडा, तिसरा सामना असेल पीजी स्पोर्ट कासने विरुद्ध धनेश इलेव्हन कुकसे, चौथा सामना असेल आदित्य स्पोर्ट पडगाव विरुद्ध मीनाक्षी स्पोर्ट कानली, पाचवा सामना असेल एसके स्पोर्ट सापे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभुलपाडा, सहावा सामना असेल भादाणे आई एकविरा स्पोर्ट भादाणे विरुद्ध कबीर इलेव्हन खाणेवली, त्यानंतर सातवा सामना असेल अर्जुली असेप यांचा संघ असेल आणि त्यांच्या सोबतीला संघ असेल आतकोली निलेश यांचा संघ आणि विकी स्पोर्ट कुकचे संघ दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला नेक्स्ट मध्ये पाहायला मिळतील। तर जी वेल तुम्हाला मित्रांनो दिलेली आहे त्या वेलेनुसार तुम्हाला मात्र ठिकाणी आपली नोंद करून घ्यायची आहे। दाबातील तिसरा षटक, गोलंदाज विवेक दलवी, पहिला चेंडू थोडासा मात्र ठिकाणी दिशा चुकीची निवडताना उजव्याच्या पलीकडे भरपूर चेंडू पाहायला आपल्याला, अतिरिक्त धाव इथे मात्र आपण पाहतोय, परंतु या सिंगल डबल धावीने मात्र काय सिद्ध होणार नाही। बीसीसी बोरुली संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट मात्र ठिकाणी खेळणं फार गरजेचं असेल। चौकार षटकारांची आतिषबाजी खेळली तुम्हाला करावी लागेल, परंतु या ठिकाणी दुसरा अवांतर चेंडू पाहतोय आपण व्हाईटच्या स्वरूपात। डुकत्याला तिनक्याचा सहारा आपण नक्कीच म्हणतोय, थेंबे थेंबे तले साचे असं सुद्धा आपण म्हणतोय ऐकलंय, परंतु या ठिकाणी आपण जर समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 37 धाबींची गरज। ओहो, फटक्यात इथे मात्र चांगला पाला मिळतोय, गॅप सुद्धा मात्र चांगला शोधला होता, परंतु यतीश शेलार मात्र ठिकाणी भरपूर वेगाने चेंडूवर आले आणि सिंगल धावेवरच मात्र समाधानी राहत असताना काय जबरदस्त या ठिकाणी पण पाहिले तर बॅटिंग पाहिले आपण विवेक शेलारकडनं, 34 धावा त्याने आपल्या संघासाठी योगदान दिलं, गोलंदाजी करत असताना कंजूशी गोलंदाजी केली, 7 धावा त्याने खर्च केला, एक घडी बाद केला, अष्टपैलू खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावर आता मात्र कुठेतरी या सामन्यावर सरस्वती स्पोर्ट खालीन संघाने पकड निर्माण केली आहे। हा चेंडू चांगला आहे, यायाला असं वाटलं की स्वेअर चेंडू असेल, त्याच पुढे त्यांनी मात्र कुठल्याही प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन केलं नाही, धाड चेंडूची समाप्ती। उद्या सुपर संडे आणि तुम्हाला सुपर मॅचेस सुद्धा मात्र पाहायला मिळतील। ओहो, यॉर्कर स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतो डायरेक्ट आणि फलंदाज फिट, या कोत बॅक टू द डगआउट। बॉडी लँग्वेज कुठेतरी आपल्याला थोडीशी कमकुवत पाहायला मिळते ती म्हणजे बीसीसी बोरुली संघाकडनं, कारण प्रतिस्पर्धी संघाने खूप मोठी धावसंख्या इथे मात्र उभारली आणि त्यानंतर शाहिद खानचं स्वस्तात बाद होणं कुठेतरी चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं आणि त्याचमुळे मात्र या सामन्यावर खालिंग स्पोर्ट संघ अगदी पकड निर्माण आतापर्यंत केलेली आहे। या बाद झाल्यानंतर न्यू बॅटर तुम्ही पाहू शकाल, फरान येतोय, फरान पावले। ओहो, आले आले हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु जमिनीच्या साह्याने मात्र या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन कडे, सिंगल धाव। आज सर्वांची अपार मेहनत आपल्याला पाहायला आवडली, खास करून जे 7 स्टार आहेत या परिसरातील सर्वांनी मात्र या ठिकाणी चांगलं योगदान, जिथे कमी तिथे आम्ही असं त्यांचं एक उद्दिष्ट, त्याचप्रमाणे जीटीसीच्या माध्यमातून चांगलं चित्रीकरण पूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला आम्हाला 4 कॅमेऱ्याच्या साह्याने या स्पर्धेचं मात्र चित्रीकरण करत असताना
त्यानंतर तिन्ही पंचांची मात्र उल्लेखनीय कामगिरी, परंतु या ठिकाणी स्माईल सुशेचा उत्तुंग फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, सात धावांसाठी हा येतोय षटकार। याच फटक्यांची कुठेतरी गरज आहे, ती म्हणजे बीसीसी बोरुली संघाला रिव्हर्स शॉट, पलटी शॉट आणि चेंडूला मात्र पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने, चार धावांसाठी आहे तो चौकार। थडब्यांच्या दिशेने शायना श्रीपत पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या डोक्यावरून मात्र चेंडू निघून गेला। अतिशय जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण या तिसऱ्या ओव्हरमध्ये। धावसंख्या आपण जर पाहिली तर तीन षटकांची समाप्ती, 29 धावा धावफलकावर आणि येणारे आता 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 25 धाब्यांची गरज आहे। गोलंदाज सज्ज होते शेवटच्या ओव्हरसाठी। निखिल तीन ओव्हर मध्ये इतकंत झालेले आहेत, परंतु आता शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र 25 धावा जोडायचे आहेत। क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये कधीही काही होऊ शकतोय, कारण फरांकडे सुद्धा क्षमता आहे की तो मोठे फटके खेळू शकतोय। निखिल राईट अमोर द विकेट, ओहो इथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतो, उंची जास्त मिळाली, छत्रसिद्ध त्या ठिकाणी जयश करतोय, परंतु चेंडू मात्र निघून जाईल लॉंग डेकच्या दिशेने एका टप्प्याच्या सहाय्याने, चार धाबांसाठी चौकार। मॅच संपली नाहीये हे सांगत असताना हे दोन्ही बॅटर्स फरान पावले आणि या स्माईल सुसे, 5 चेंडू शिल्लक, 25 धाब्यांची गरज होती, आता मात्र 21 धाब्यांची गरज असेल। एक आता मोठा फटका, मॅच मध्ये रोमांच वाढू शकतोय, शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेने, छत्रसिद्ध सज्ज आहे, झेल ड्रॉप पाहायला मिळाला, परंतु 21 धाव तिथे मात्र पाहायला मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणू शकतो आपण, झेल ड्रॉप झालाय, परंतु त्या ठिकाणी षटकार बसवला आहे असंच आपण म्हणू शकतो। यतीश शेलारचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि त्याचमुळे मात्र टाळ्या बाजून मात्र त्याचं अभिवादन या ठिकाणी सर्वच खेळाडू करत असताना, कारण अशा सिक्वेशन मध्ये मात्र पाहिलं तर धाबा वाचवणं फार गरजेचं असतो आणि तेच कार्य यतीश शेलारने अगदी सीमेरेषी लगत केलं आपल्या संघाचं। आणि निखिल पुन्हा एकदा इथे मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी, ज्याप्रमाणे एखादा रुळावर बुलेट ट्रेन वेगाने पळत असते तेवढा वेगाने इथे मात्र चेंडू हाताला गोलंदाज निखिलने, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल, चेंडूवर पूर्णपणे लक्ष केंद्रित नव्हतं स्माईल सुशेचं आणि त्याचमुळे कुठेतरी अंदाधून फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ओव्हरमधील येणारा हा पहिला डॉट चेंडू, धावसंख्या 34, लॉस ऑफ 4 विकेट्स। ओहो या ठिकाणी थोडासा उचली घेणारा चेंडू पण पाहतोय, चांगली गोलंदाजी, वन फोर दे ओव्हरचा इशारा पंचांकडनं दिला जातोय, म्हणजे या ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी निखिल आता बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाही। दोन चेंडू शिल्लक आणि आपण आता म्हणू शकतो की कुठेतरी औपचारिकता शिल्लक आहे, कारण 20 धाब्यांची अजूनही गरज असेल। एका चेंडूवर 11 धावा पाहिलेल्या आहेत, एका चेंडूवर 17 धावा सुद्धा पाहिलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी 20 धाब्यांची गरज आहे। इथे जर निखिलने कुठे चूक केली तर मात्र त्या 20 धाबा होऊ शकतात, अन्यथा मात्र या सामन्यामध्ये विजयापासून मात्र सरस्वती स्पोर्ट खालील संघाला कुणीही रोकू शकणार नाहीत। दोन चेंडू शिल्लक, 20 धाब्यांची गरज, अतिशय जबरदस्त देखना फटका, चेंडू मात्र फरार होईल डीप कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे, चार धाबांसाठी चौकार। लक्ष मोठं होतं परंतु सुमाईल आपल्या बॅटच्या साईडने मध्ये रसिकांना मात्र या ठिकाणी मनमोहक करत असताना अतिशय परफेक्टली टायमिंग पाहायला मिळालं। तर आजच्या दिवसातील हा शेवटचा चेंडू उद्या ठीक सकाळी 9 वाजता खेळायला सुरुवात होईल। दोन्ही संघांना विनंती असेल की आपण वेळेवर इथे मात्र उपस्थिती नोंदवायची आहे। फटका हवेत केला, झेल ड्रॉप आणि पुढे वाटचाल केलेली आहे ते म्हणजे सरस्वती स्पोर्ट कॉलिंग संघाने, अभिनंदन अँड हार्ड लक बीसीसी बोरिवली। आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच